उत्सवाला की व्यसन आले। देशात सण उत्सवाच्या निमित्ताने अनेक जण व्यसनाच्या आहारी जातात। अनेकांना लहान वयातच तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करण्याची सवय लागते। तंबाखू खाणे, धूम्रपान करणे अशा व्यसनांमुळे भावी पिढीचे आरोग्य धोक्यात आहे। अनेकांना लहान वयातच कर्करोग होतो। याला आळा घालण्यासाठी होळीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळातर्फे व्यसनांचे दहन करण्यात आले आहे। CSMT परिसरात, रेल्वे स्थानकाबाहेर दारू, ड्रग्ज, विडी, तंबाखू, मावा, चरस याचे दहन करण्यात आलेले आहे। जाणून घेऊया कशा प्रकारे आहे ही होळी। नक्कीच, सर्वप्रथम मुंबई, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या तमाम सगळ्या लोकांना होळीकाच्या अनेक अनेक सदिच्छा। गेल्या 77 कित्येक वर्षापासून नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय विभाग आणि यावर्षी आमच्यासोबत IIT स्टुडंटही जोडलेले आहेत, महिला विद्यापीठाचे स्टुडंट आहेत, महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या व्यसनमुक्तीवरती काम करणाऱ्या संस्था संघटनांचे लोक देखील आहेत। हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचं टायटलच असं आहे, करून होली केला नमन करा व्यसनांचं दहन। एकीकडे आपण होळीला बोंबा मारतो है ना, तर मला वाटतं आम्ही ह्या व्यसनांच्या राक्षसाच्या निमित्ताने बोंबा मारत आहोत, कारण ज्या पद्धतीनं व्यसनांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचं वय कमी होत चाललेलं आहे, व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा सगळ्यात घातक आहे। उत्सवाला म्हणजे व्यसन येतं आणि म्हणून उत्सवाच्या दिवशीच तुम्ही संकल्प करू शकता। आणि म्हणून ही होलिका तुम्हाला सांगते आहे, तुम्ही बघितलं आहे की आता दारू, सिगरेट, गांजा, चरस, हिरोईन, कोकीन या एवढंच काय तर सोशल मीडियासुद्धा, या अशा प्रकारची नवीन नवीन वर्तमान व्यसनं होत चाललेली आहेत आणि माणूस कुठे कुठेतरी संपण्याकडे आहे। म्हणून नशा आणि नाश हे ठरलेलं गणित आहे आणि म्हणून वेळीच सावध व्हा। आणि आमचं म्हणणं आहे की या होलिकेच्या निमित्ताने सगळ्या व्यसनांना, होलिका म्हणते की तुमच्यातल्या सगळ्या दुष्ट प्रवृत्ती, तर मला असं वाटतं नशा ही सगळ्यात दुष्ट प्रवृत्ती आहे जी सगळा नाश करते, तुम्हाला स्वतःला तर नाश करतेच करते पण संपूर्ण तुमचं कुटुंब तुमच्यानंतर उद्ध्वस्त होतं। आणि म्हणून हा नारा आणि हा कार्यक्रम आपण इथे करतो आहोत की करून होली केला नमन करा व्यसनांचं दहन। माझं नाव प्रतिका प्रदीप भोलटे, मी श्री MD शाह महिला कॉलेजची स्टुडंट आहे। मी MA करते हिस्ट्रीमधून, आम्ही सेकंड इयरचे स्टुडंट आहोत। जसं नशाबंदी आत्ता हे जे कार्यक्रम करत आहेत त्याच्या मागचा मोठा उद्देश म्हणजे जे यूथमध्ये आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये नशेचं प्रमाण वाढत आहे किंवा आधीपासून जे सुरुवात आहे ते कसं रोखता येईल किंवा थांबवता येईल, महिलांमध्ये सुद्धा किंवा यूथ येणाऱ्या मुलींमध्ये सुद्धा नशेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, ते कुठेतरी थांबावं आणि महाराष्ट्र नशामुक्ती व्हावा। आम्ही इथे 8 मुली आहोत, आम्ही विद्यार्थिनी आहोत आणि आम्ही इथे, आमचं हे फर्स्ट टाईमच आहे, आम्ही पहिल्यांदा येतो आणि बघून आम्हाला खूप आनंदसुद्धा वाटतं आणि एक चांगली संकल्पनेत आपण सुद्धा सहभागी होत आहे, चांगल्या गोष्टींमध्ये आपला सहभाग मिळत आहे, यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आनंद होतो।